हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र नांदेड जिल्ह्यात कोविड बाधितांच्या संख्येत घट कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी कोविड व्यवस्थापन विशेष वॉर्ड आणि खाटांचं नियोजन करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना आणि नांदेड शहरातल्या औद्योगिक वसाहतीत द्रवरूप प्राणवायू निर्मिती प्रकल्प या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर आनंद कल्याणकर यांनी पाठवलेली ही माहिती नांदेड जिल्ह्यात गेल्या महिन्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती मात्र प्रशासनाच्या विविध उपाययोजनांनंतर मागील आठ दिवसांपासून रुग्णसंख्येत घट होत आह जिल्ह्यात मे अखरीस एकूण पंच्याऐंशी हजार नऊशे त्रेचाळीस कोरोनाबाधित रुग्णसंख्या झाली आहे यापैकी एकोणऐंशी हजार दोनशे सत्तावन्न रुग्ण आजारातून झाले आतापर्यंत जिल्ह्यात एकूण एक हजार सातशे सत्तावन्न रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला आह जिल्ह्यात सध्या चार हजार पाचशे रुग्णांवर उपचार सुरु आहेत नांदेड जिल्ह्यात एकोणनव्वद आरोग्य केंद्रांवर कोरोना लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आह मे अखेरपर्यंत जिल्ह्यास कोविशिल्ड लसीच्या तीन लाख तेवीस हजार सातशे तीस आणि कोवॅक्सिन लसीच्या शहाण्णव हजार चारशे चाळीस अशा एकूण चार लाख वीस हजार एकशे सत्तर मात्रा उपलब्ध झाल्या आहेत यापैकी तीन लाख बहात्तर हजार पाचशे दोन लाभार्थ्यांचं लसीकरण झालं आहे नांदेड जिल्ह्यात पंचेचाळीस वर्ष वय असलेल्या आणि लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठीच लसीकरण उपलब्ध करून देण्यात आल आहे तुर्तास अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील नागरिकांचं लसीकरण थांबवण्यात आलं आहे भविष्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवल्यास जिल्हा प्रशासनातर्फे वयोवृद्धांसह प्रामुख्यानं लहान मुलांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करून नियोजन केलं जात आह याबाबत अधिक काळजीचं कारण नसलं तरी भविष्यात वेळेवर धावपळ होण्यापेक्षा आतापासूनच लहान मुलांसाठी कोविड व्यवस्थापन विशेष वॉर्ड आणि खाटांचं नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इतनकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत जिल्ह्यात लहान मुलांसाठी सद्यस्थितीत विविध रुग्णालयात पाचशे खाटांचं विशेष नियोजन करून याबाबत पूर्वतयारी करण्यात आली आहे अशी माहिती इतनकर यांनी दिली नांदेड शहरातल्या औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या द्रवरूप प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या हस्ते झालं वीस केएल औषधी प्राणवायू निर्मिती क्षमता या प्रकल्पाची असून दररोज सहाशे ते आठशे ऑक्सिजन सिलेंडर नांदेड जिल्ह्यास मिळणार आहेत अशी माहिती कलावती हवा निर्मिती उद्योगचे उद्योजक रमेश कुमार अग्रवाल यांनी दिली नांदेड जिल्ह्यातील आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर पेरणी करता यावी यासाठी पूर्वतयारीची आढावा बैठक नुकतीच पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध करून देणं सोयाबीन कापूस मूग उडीद संकरित ज्वारी आदी पिकांचं दर्जेदार बियाणं उपलब्ध करून देणं आवश्यक त्या निविष्ठाची कमी पडणार नाही याची काळजी घेणं आदी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या याशिवाय शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे आतुनात नुकसान झालं असून शासनानं नुकसान भरपाईपोटी पीक विम्याचं वाटप करण्याचा आदेश देऊनही विमा कंपन्या टाळाटाळ करत आहेत नुकसान भरपाई मिळण्यासाठी पीक विमा कंपनीविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करावेत अशी सूचनाही चव्हाण यांनी केली कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आगामी खरीप हंगामाची पूर्वतयारी लवकर करावी अशी मागणी नांदेडच खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असून राज्य शासनानं वेळेवर पेरणी होण्याच्या दृष्टीनं पीक कर्ज वाटप दर्जेदार बियाणं खते बाजारात उपलब्ध करून देणं पीक विमा नोंदणी मागील पीक विम्याची नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात यावेत असं खासदार चिखलीकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे नांदेड महानगर भाजपच्या वतीनं खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून आधार या उपक्रमातून भाजप महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या वतीनं एक हजार जेवणाच्या डब्यांचं वितरण अभियान राबवण्यात आलं या अभियानांतर्गत बारा हजार रुग्णांच्या नातेवाईकांना वरण भात भाजीपोळी पाण्याची बॉटल असलेली पिशवी भाजप अन्नपूर्ण रथाच्या माध्यमातून वितरित करण्यात आली नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान दहा द्रवरूप प्राणवायू खाटा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्याकडे करें। एका निवेदनाद्वारे केली आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून अनेक लोक शहरापर्यंत उपचार घेण्यासाठी येण्यास तयार होत नाहीत हे दृश्य पाहून तात्काळ अशी सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात यावी या मागणीवर कदम यांनी भर दिला नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचे लेखक होते आनंद कल्याणकर जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला